वाशिममध्ये अनेक पेट्रोल पंपांवर वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. सरकारच्या नियमाविरोधात उद्या टँकर चालकांकडून संपाची हाक देण्यात आली आहे. उद्या पेट्रोल न मिळण्याच्या शंकेनं पंपांवर मोठी गर्दी झाली आहे. जिल्ह्यातील 150 पैकी अनेक पंपांवरील पेट्रोल डिझेलचा स्टॉक संपलाय. नववर्षामध्ये इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता असल्यानं पंप चालकांनी पेट्रोल डिझेल खरेदी न केल्यानं अनेकांकडे कमी स्टॉक उपलब्ध आहे. वाशिम जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर सायंकाळी 6 वाजतापासून मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी गर्दी केल्याचं आपल्याला दिसून येते. वाशिम जिल्ह्यातील 150 जवळपास पेट्रोल पंप असून अनेक पेट्रोल पंपामध्ये वाहन म्हणजे पेट्रोल डिझेलचा स्टॉक संपल्याचं दिसून येते. त्यासोबतच काही पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दीही दिसून येते. आता ते सध्या आपण बघू शकतो, सध्या परिस्थिती आताही लांबच लांब लाईन वाहनधारकांना लावल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर याची गर्दी आपल्याला वाहनधारकाकडून दिसू दे. आपल्या वाहनामध्ये डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे, त्यावरचा असर हे आपल्याला या पेट्रोल पंपावरच्या गर्दीवरून दिसून येत आहे. कॅमेरामन साजन दाभेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम.